नमस्कार, मी लक्ष्मी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे आभार, खूप खूप आभार, कारण तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहात आणि तसाच देत राहा. आता वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ मराठमोळ्या म्हणजेच महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पद्धतीच्या लूपवरती आहे. हा मी व्हिडिओ केलाय जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा केव्हा कार्यक्रम लग्न समारंभ असतील तेव्हा उपयोगी पडेल. हे मी लूप्स आधी केलेले ते खूप तुम्हाला आवडलेले इंस्टाग्राम वर वगैरे मला मेसेज केलेले की साडी कुठून घेतली, चोकर कुठून घेतला, म्हणून मी हे लूप केले. ते मी तुमच्या समोर आज दाखवते. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला माझे लूप आवडले. लूप नंबर 1, पैठणी. ही निळी आणि ऑरेंज, म्हणजे ब्ल्यू अँड ऑरेंज अशा शेडची मी पैठणी नेसलेली आणि गळ्यासोबत चिंच पेटी, तीन पत्री माळ आणि आंबाडा, चंद्रकोर अशी मी पूर्ण लूप केलेला. आणि हा चेक द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. पेजच्या फोटोशूटसाठी केलेला आणि तिच्या पेजच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलंय, ते तुम्ही बघू शकता. आणि ही साडी मी सिंधुदुर्ग मध्ये कुडाळ शहरात मांगल्य हे शॉप आहे तिथे घेतलेली. साधारण 11,900 म्हणजे 12,000 पर्यंत ही साडी मला पडली. असा मी लूक केलेला. नंबर 2, लूक नंबर 2, प्युअर स्ट्रीट. साड्या मला प्रचंड प्रमाणात आवडतात. आकाशी आणि गुलाबी कॉम्बिनेशनची साडी आणि गळ्यात आपल्याला परत एकदा माझ्या आईची माळ आणि इयरिंग्स मी घेतलेले मुंबईवरून स्ट्रीट वरून घेतलेले. 300 रुपयाला पडले आणि खूप छान दिसत होते ते. आणि छोटीशी चंद्रकोर आणि हेअरस्टाईल आणि मेकअप यामध्ये मिक्स केले. अशा प्रकारे मी हा पूर्ण नंबर 3, रेड आणि मरून अशा कॉम्बिनेशनची साडी जी मला प्रचंड प्रमाणात आवडते आणि ती नलिया ब्रँडची आहे, मुंबईवरून घेतलेली. आणि गळ्यासोबत चोकर जो मुंबईला क्रॉफर्ड मार्केट वरून 1100 रुपयापर्यंत पडलेला मला. आणि मधून भांग छोटीशी टिकली. आणि हा संपूर्ण लूक मी दीपिका पदुकोण सारखा कॉपी केलेला, जो तिने फोटोशूट साठी केलेला तोही मी दाखवला आहे, तो तुम्ही बघू शकता. अगदी दिसतो नाही पण साधारण मी ट्राय केलेला. पुन्हा एकदा प्युअर सिल्क साडी. तुम्ही म्हणणार मी तर सगळ्या प्युअर सिल्क साड्याच नेसली आहे, माझ्या त्या खूप आवडते आहेत. त्यामुळे यामध्ये मी चोकर, परत एकदा आंबाडा, एक बांगडी, छोटीशी टिकली, असा सिंपलचा लूक मी केलेला. फक्त या लूक मध्ये शोभा आली ती माझ्या ब्लाऊजमुळे. जुन्या पद्धतीचे जसे बंद गळ्याचे ब्लाऊज शिवून घेतात ना, तसाच मी शिवून घेतलेला, सोडून फक्त वी. आणि हा तिथपर्यंत साधारण 10.5 लेंथ येते त्याची. आणि आंबाडा स्लिक बन जो मी लास्ट टाइम युट्यूबचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी स्लिक बन दाखवला. फक्त ट्रेडिशनल पद्धतीमध्ये मी त्याला गजरा माळलेला बन असा मी लूक केला. तुम्हाला आवडला तुम्हाला सांगा. गुलाबी कलरची, डार्क गुलाबी कलरची साडी, गळ्याबरोबर मुद्दा एकदा चोकर आणि सिंपल असा लुक. हा लुक मी रिसेंट आमच्या घरातल्याच लग्नाला केलेला आणि तोही सगळ्यांना आवडलेला, सिंपल सोबर. आणि हा चोकर पुण्यावरून घेतलेला आणि हातातली बांगडी आईचीच माझ्या आणि कानात कुड ते पण आईचंच, असं सिंपल लुक केलेला मी. तर तुम्ही एक नोटीस केलं असेल माझ्या सगळ्या लुकमध्ये की मी प्रत्येक वेळी मधून भांग आणि चोकर स्टाईल सेम ठेवली आहे, पण प्रत्येक साडीसोबत ती वेगळी आणि शोभून दिसत होती. आणि तुम्हाला ते लुक आवडलेले म्हणून मी ते तुम्हाला सांगितले, कसे केले, कुठून साडी घेतली, चोकर कुठून घेतले. आणि हे तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच प्रतिसाद देत राहा. मी पुन्हा तुमच्याकडे छान अजून व्हिडिओ घेऊन येत राहीन. बाय बाय.